आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि विशेष बातमी, आता ठाकरे सरकार महाराष्ट्र विकास आघाडीकडून आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्याच नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्रीपदासाठी बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यांच्या नावाचा ठराव आता राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी बैठकीत ठेवला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला आहे. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्वच आमदारांनी एकमताने अनुमोदन सुद्धा दिलं आहे. माननीय पवारसाहेब, थोरात साहेब बसलेत, सर आहेत, आबूजी आहेत, प्रफुल्लभाई, डाके साहेब, अशोकराव, राजू शेट्टी, जयंत पाटील आहेत, बच्चू आहेत. किती जणांची नावं घ्यायची आणि किती जणांचे धन्यवाद मानायचे. असा प्रसंग यापूर्वी कधी माझ्यावरती आला नव्हता. साहजिकच आहे, पवारसाहेब आपण बाळासाहेबांची आणि माची आठवण काढली. मला अनेकदा ज्या वेळेला संघर्ष चालू असतो तेव्हा विचारलं जातं की संघर्षाच्या वेळेला तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का, आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की संघर्षाच्या वेळेला मला कधी बाळासाहेबांची आठवण येत नाही, पण संघर्षात विजय मिळाल्यानंतर मात्र नक्की येते. आणि आज मी कधी मनात किंबहुना स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मला काहीतरी व्हायचंय. ज्या गोष्टी आपण सांगितल्या, ही शक्ती आहे, ही ताकद आहे, आणि या ताकदीचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला गेला पाहिजे. आणि तेच आजपर्यंत आमच्या घराण्याची जी परंपरा आहे, माझ्या आजोबांपासून, त्यांच्या आधीपासून, तीच सांभाळण्याचा मी प्रयत्न करत आलो.